सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. माझा मुलगा रणवीर 15व्या वर्षातून 16व्या वर्षात पदार्पण करताना त्याला उद्देशून लिहिलेलं हे पत्र आहे. प्रिय रणवीर, तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. आई तुळजाभवानीच्या कृपेनं तुला उदंड आयुष्य लाभो. रणवीर, तू माझा स्वाभिमान आहेस, अभिमान आहेस. आज माझ्यासमोरचा रणवीर हा कुमार वयातला, सिक्स पॅक्स ॲब्स कमावलेला आणि खेळाडूची चप्पळ अशी शरीरयष्टी असणारा आहे. पण मला आठवतो तो छोटासा गोबऱ्या गालांचा आणि थोडासा ढेरपोट्या रणू. आज ही व्यायामाची शिस्त तुझ्यात दिसते तेव्हा आनंद तर होतोच, पण तुझं हे बदलतं रूप मला अचंबितही करतं. मला खरं सांग, तुझी आवडती चॉकलेट्स, आईस्क्रीम, केक या सगळ्यांच्या मोहरती कसा विजय मिळवलास आणि नित्यनेमाने रोजच्या रोज व्यायाम करण्याची जिद्द तुझ्यात आली रे कशी? खूप नाही रे, मला आठवतंय की 3 वर्षापूर्वी माझा हा रणवीर एकदम मस्त मौला होता, निवांत आयुष्य जगणारा होता. पण या मायानगरी मुंबईत आल्यावर जिथे तुझ्या वयातल्या मुलांना प्रचंड प्रलोभन खुणावत असताना तू मात्र एकदम अभ्यासू आणि गुणी मुलगा कसा बनलास? मी कधी कधी विचार करतो की माझ्या रणवीरवर मुंबईनं अशी काय जादू केली आहे. माझ्या सततच्या होणाऱ्या बदल्यांमुळे गेल्या 9 वर्षात तुला 7 वेळा शाळा बदलावी लागली. पण रणवीर, तू कधीच तक्रार केल्याचं मला आठवत नाही. उलट तू नव्या शाळेत नव्या मित्रमैत्रिणींसोबत छान बॉन्डिंग तयार केलंस. मला आठवतंय प्रत्येक शाळेत शिक्षकांचा लाडकाही तूच होतास. रणवीर, तुझी खोली तू कायम स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवतोस. सगळं अगदी जागच्या जागी तुझ्या अभ्यासाचं वेळापत्रक आखतोस आणि पहाटे उठून अभ्यासही करतोस. तू उत्तम पियानो वाजवतोस, छान गातोस आणि भन्नाट नाचतोस. तू इतका सर्व गुण संपन्न कसा आहेस रे? तू खूप प्रेमळ आणि मायाळू आहेस. आपल्या एखाद्या चुकीनं आपल्या आईवडिलांना वाईट वाटायला नको याची खूप काळजी तू घेतोस. आणि रणवीर, मी थकलेला असताना रात्री जेव्हा तू माझे खांदे दाबतोस, पाय चेपतोस, तेव्हा ते माझ्यासाठी स्वर्ग सुख असतं. तुझा तो स्पर्श जगातल्या कोणत्याही महागड्या स्पा ट्रीटमेंटपेक्षाही भारी वाटतो. पण जेव्हा मी आसपासच्या स्पर्धात्मक आणि प्रलोभनांनी भरलेलं जग पाहतो तेव्हा मला तुझी थोडी काळजी वाटते आणि प्रश्न पडतो की या व्यावहारिक जगात तुझा निभाव कसा लागेल. रणवीर, म्हणूनच या दुनियेत टिकून राहण्यासाठी आणि स्वतःला अधिक सक्षम आणि मजबूत करण्यासाठी तू अभ्यासासोबत थोरा मोठ्यांची आत्मचरित्रे वाचवीस. आपण मराठीत म्हणतो ना, 16वे वरीस धोक्याचं, त्याच वयात तू सध्या आहेस. स्मार्टफोनचं ॲडिक्शन, सोशल मीडियाची झिंग, प्रियर प्रेशरमुळं वाढणारा दबाव, या सगळ्याचा सामना तुला करायचा आहे. तुझ्या पुढच्या वाटेत खूप सारी प्रलोभन आणि अडथळे आहेत, पण यातून योग्य रस्ता तुलाच निवडायचा आहे. आम्ही तुझ्यासोबत नेहमीच आहोत, पण काय चूक काय बरोबर याचं उत्तर तुलाच शोधावं लागेल. स्वतःचं रक्षण स्वतःच करावं लागेल. तुझ्या आजूबाजूला काय घडतंय याकडं नेहमी डोळसपणे बघायला शिक. योग्य वेळी चुकीच्या गोष्टीसाठी ठामपणे नाही म्हणणं तुला जमायला हवं. तू 16व्या वर्षात पदार्पण करतोयस, येणारं पुढचं प्रत्येक वर्ष तुझ्या आयुष्याची दिशा ठरवणारं असेल. एकच सांगतो मनात आणि हृदयात, छत्रपती शिवरायांचे विचार आणि कर्तृत्व ठेव. नजरेसमोर त्यांचा आदर्श ठेव. आयुष्याच्या परीक्षेत कधीच नापास होणार नाहीस. रणवीर, तू एक बहुगुणी आणि सर्वगुणसंपन्न मुलगा आहेस. जग जिंकायचं तुझ्या नजरेतलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला शुभेच्छा. आणि आई तुळजाभवानी तुला बळ देव आणि माता सरस्वतीचा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत राहो, हीच माझी प्रार्थना. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी तुला मनापासून आशीर्वाद आणि खूप सारं प्रेम. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.